अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत दूध वाढीचे आणि दुधातील SNF व दुधातील फॅट वाढीचे उपाय। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या विषयांसंदर्भात माहिती मिळू शकेल। तर बांधवांनो, दूध व्यवसाय हा ग्रामीण भागासह शहरी भागात तितकाच महत्त्वाचा मानला जातो। आपल्या दैनंदिन आहारामध्ये दुधाचा समावेश असतो। दूध व दुधापासून बनवलेले पदार्थ हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात, त्यामुळे दूध व दुधापासून बनवलेल्या पदार्थांची मागणी भरपूर असते। आपल्या गाई व म्हशींच्या दुधाची विक्री ही दुधाच्या दर्जावर अवलंबून असते, त्यामुळे दूध व्यवसाय करणाऱ्या आपल्या बंधूंना दुधाची विक्री करायची असेल तर दुधाचा दर्जा चांगला ठेवावा लागेल। दुधाचा दर्जा चांगला व उत्कृष्ट असेल तर त्याला भावही चांगलाच मिळतो आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांची जास्त प्रमाणात विक्री होऊन त्याचे चांगले उत्पन्न मिळू शकते। बांधवांनो, जेव्हा आपण आपल्याकडील दूध हे डेअरीला देता तेव्हा फॅट आणि SNF या दोन्ही गोष्टीचे दुधामध्ये किती व कसे प्रमाण आहे हे बघितले जाते, तरच दूध डेअरीमध्ये घेतले जाते व भावही चांगला मिळतो। शासनाच्या नियमानुसार गाई व म्हशींच्या दुधामध्ये अनुक्रमे 3.5 आणि 6% फॅटचं प्रमाण असणे आवश्यक असते। यापेक्षा फॅटचं प्रमाण जास्त असेल तर त्यानुसार दुधाचा भाव वाढून मिळतो, परंतु फॅटचं प्रमाण जर कमी असेल तर दूध स्वीकारले जात नाही। आता दुधामध्ये फॅट आणि SNF हे नेमके काय असते हे आपल्याला जाणून घेणे आवश्यक आहे, तसेच त्याचे प्रमाणही कमी किंवा जास्त कसे होते ते आपण थोडक्यात पाहूया। तर मित्रांनो, दूध हे फॅट, SNF आणि पाणी या घटकांचे मिश्रण आहे। पाणी हा घटक जनावरांनी पिलेल्या पाण्यापासून बनतो। दुधातील फॅट हे प्रामुख्याने 3 प्रकारे तयार होते। पहिला म्हणजे जनावरांना दिलेल्या खाद्यातील फॅट, दुसरा म्हणजे जनावरांच्या शरीरात साठलेली चरबी आणि तिसरा म्हणजे दूध तयार होताना त्यांच्या कासेत तयार होणारे फॅट, यापासून बनते। SNF म्हणजे काय? SNF चा अर्थ सॉलिड नॉन फॅट, म्हणजेच दुधामधील पाणी व फॅट सोडून इतर जे स्थायी घटक असतात जसे की प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, लॅक्टोज हे SNF चे घटक आहेत। यापैकी प्रथिने हा SNF च्या मात्रेसाठी जास्त परिणामकारक घटक आहे। याचे प्रमाण कमी झाले तर SNF च्या टक्केवारीत दुधाची योग्य गुणवत्ता सिद्ध होत नाही। दुधातील प्रथिने कॅल्शियम व फॉस्फेट या घटकांच्या मिश्रणाला केसिंग म्हणतात। यासाठी दुधामध्ये केसिंगचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे। आता फॅट आणि SNF म्हणजे काय आहे हे आपल्याला समजले आहे, तर दुधाचे प्रमाण व दुधात SNF आणि फॅटचे प्रमाण कसे वाढवता येईल हे आपण पाहूयात। मित्रांनो, दुधाचे उत्पन्न वाढवण्यासाठी दुधाळ गाईचे व म्हशींचे पालन करणे आवश्यक आहे। गाईंमध्ये संकरित गाईंचे पालन करावे, कारण संकरित गाईंमध्ये दूध देण्याची क्षमता जास्त प्रमाणात असते। त्याचप्रमाणे म्हशींच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण 7% वर असते, त्यामुळे म्हशींचे पालन करावे। आपल्या जनावरांचे दूध वाढीसाठी आपण आपल्या जनावरांच्या चाऱ्याचे चांगल्या रीतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असते। तसेच घरच्या घरी आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये थोडेफार बदल केले तर गाई व म्हशींच्या दुधात वाढ होऊन निश्चित आपल्याला फायदा होईल। यासाठी गाई व म्हशींना संतुलित व सकस आहार देणे गरजेचे आहे। यामध्ये ओल्या चाऱ्याबरोबरच सुका चाराही द्यावा। पेरा, नेपियर गवत, चवळी, लसूण, बर्मीस गवत या चाऱ्याचा समावेश असावा। तसेच लुसन व ओट या द्विदल धान्याचाही चाऱ्यामध्ये समावेश असावा। त्याचप्रमाणे त्यांच्या खाद्यात मका, भरडा, तूर, भात, गव्हाचा कोंडा इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे। मित्रांनो, एक लक्षात घ्या, या सगळ्यांचा भरडा करून द्यावा, पण बारीक तळलेले धान्य देऊ नये, कारण ते पचनास थोडे जड जाते। जनावरांच्या रोजच्या आहारात 25-30 ग्रॅम क्षार मिश्रणाचा समावेश असावा। वाळलेल्या चाऱ्यामुळे अन्नपचनाची क्रिया चांगली होते। वाळलेल्या चाऱ्यामध्ये फॅट तयार होण्यासाठी आवश्यक असे पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात। दूध काढण्याची वेळ ही ठरलेली असावी, म्हणजे जर सकाळी 8 वाजता दूध काढले तर संध्याकाळी 8 वाजता दूध काढावे, म्हणजे दुधामध्ये योग्य ते फॅटचं प्रमाण राहील। अशा जनावरांना शक्यतोवर मोकळे चरण्यास सोडावे, जेणेकरून त्यांचा व्यायाम होईल आणि रक्ताभिसरण वाढून दुधाच्या प्रमाणात वाढ होईल। दूध काढताना जनावरांची कास स्वच्छ धुवावी। बांधवांनो, बऱ्याच वेळा दूध काढताना सुरुवातीला आणि शेवटी वासराला दूध पाजण्यास सोडतात। असे न करता फक्त सुरुवातीलाच वासराला दूध पिऊ द्यावे, कारण सुरुवातीला दुधामध्ये फॅटचे प्रमाण हे कमी असते,
परंतु शेवटी राहिलेल्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते, कारण फॅट हा घटक इतर घटकांपेक्षा वजनाने हलका असल्याने दुधावर तरंगतो। त्यामुळे कासेतून शेवटी येणाऱ्या दुधात फॅटचे प्रमाण अधिक असते आणि म्हणूनच शेवटचे दूध हे भांड्यात घ्यावे। दुधाचे फॅट वाढवण्यासाठी ऊर्जा असणारे आणि तंतुमय असे पदार्थ म्हणजे एकदल वनस्पती जनावरांना खाण्यास द्यावे। एकदल वनस्पती म्हणजे ज्वारी, मका, बाजरी या वनस्पती पासून बनलेला हिरवा चारा किंवा धान्य याचा भरडा जनावरांना खायला घातला तरी चालेल। या धान्यामुळे दुधातील फॅट वाढण्यास मदत होईल। दुधातील SNF वाढीसाठी जनावरांना द्विदल धान्य खाण्यास द्यावे। द्विदल धान्य म्हणजे मेथी ग्रास, चवळी, बरसीम, वोट यासारखी बारीक पाने असलेली वनस्पती खाण्यास द्यावी। बांधवांनो, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण जर आपल्या जनावरांच्या चाऱ्यामध्ये अशा संतुलित आहाराचा समावेश केला तर नक्कीच त्यांच्या दुधाचे प्रमाण वाढेल, तसेच दुधाचे फॅट व SNF वाढीसाठी उपयुक्त राहील। तर बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच ग्रेट महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।